रामकृष्ण हरी. आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातल्या माऊलींचा सगळ्यात पहिला मुक्काम ज्या ठिकाणी असतो त्या लोणंदच्या पालखी तळावरती. दोन दिवस लोणंद नगरीमध्ये माऊलींचं आगमन झालेलं आहे आणि आजच्या दिवशी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. येथून तरडगावला पुढचा मुक्काम असेल. परंतु मागच्या दोन दिवसामध्ये लोणंदकरांनी आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या आणि बाहेर गावच्या देखील सर्व माऊली भक्तांनी किंवा सर्व वारकऱ्यांनी माऊलींच्या दर्शनासाठी इथे अफाट गर्दी केलेली आहे. या सोहळ्यामध्ये लोणंद शहरामध्ये नक्की काय काय घडलं, माऊलींच्या पालखीचं आरती कशा पद्धतीनं झाली, स्वागत कशा पद्धतीनं झालं, त्याचसोबत माऊलींच्या पादुकांचं पूजन कसं झालं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीमंत शितोळे सरकार यांचे मानाचे अश्वसुद्धा माऊलींच्या दर्शनासाठी, त्यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी कशा पद्धतीनं गेले, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सध्या आपण लोणंदच्या पालखी तळावरती आहोत आणि बरोबर 1 वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. पालखीचं प्रस्थान होण्यापूर्वी जे मानाचे अश्व आहेत श्रीमंत शितोळे सरकार घराण्याचे, ते अश्व माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी तंबूमध्ये जातील, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतील आणि नंतरच माऊलींची पालखी ही तंबूमधून बाहेर येईल आणि पुढे तरडगावचं जे रिंगण आहे त्या रिंगणाच्या दिशेनं प्रस्थान करेल. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला माऊलींचं लोणंद नगरीमधून प्रस्थान कशा पद्धतीनं संपन्न झालं हे पाहायला मिळेल. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्याचे मानाचे अश्व सकाळी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत पालखी तंबूच्या बाहेर येत नाही. प्रस्थानाच्या वेळी सगळ्यात आधी शितोळे सरकार घराण्याचे मानाचे अश्व माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतात आणि त्यानंतरच पालखी तंबूच्या बाहेर येऊन प्रस्थानासाठी सज्ज होते. What am I about?
माऊलींच्या पालखीचं लोणंद शहरामधून प्रस्थान झालेलं आहे. आता पालखी जाणार आहे तरडगावच्या अलीकडं, जे एक रिंगण असतं माऊलींचं, त्या ठिकाणी आपल्याला पुढे पालखी गेलेली पाहायला मिळेल. या ठिकाणी 2 दिवस लोणंद शहरामध्ये मुक्काम होता आणि या 2 दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोणंदकरांनी पालखीचं स्वागत केलं आणि सोबतच आज देखील तितक्याच उत्साहामध्ये पालखीला निरोप देखील देण्यात आला. तुम्ही अजूनही पाहताय वारकऱ्यांची गर्दी आपल्याला इथे दिसते, जे की पुढे तरडगावच्या दिशेनं जाणार आहेत आणि आपण तरडगावला गेल्यानंतर माऊलींच्या पालखीचं रिंगण देखील पाहणार आहोत.